जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातर्फे दोन ग्रामसेवकांवर कारवाईचा वरवंटा फिरवण्यात आलाय तर दोघा सरपंचाविरुद्ध विरुद्ध कारवाई प्रस्तावित असल्याचं सांगण्यात आलं दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री आणि रामपूर गावच्या ग्रामविकास अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे या गावच्या दोन्ही सरपंचावर कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागानं विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठवला होता अशी माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी दिली आहे धोत्रीचे आय बी भोज व रामपूरचे ए एन कोळी असं निलंबित झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्यांचं नाव आहे दरम्यान भोज यांनी पंधराव्या वित्त आयोगाच्या सत्तावीस लाखाच्या रकमा परस्पर सरपंच यांच्या सहीनं काढून अपहार केल्याची तक्रार उपसरपंच महानंद चौगुले यांनी केली होती कोळी यांच्याही अनेक तक्रारी होत्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीत सरपंच व ग्रामसेवकांनी संगणमतानं अपहार केला आहे अशी तक्रार ग्रामपंचायत सदस्य चंद्रभागा बगले यांनी केली होती